आपलं सरकार आलं, तुम्ही ग्रामपंचायत आम्ही निवडून दिली, मी मंत्री झालो, आज केवढी कामं चालली आपल्या गावामध्ये, किती कामं चालली आहेत, तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामं आपण घेतली, संरक्षण भिंती करताना कोट्यावधी रुपयाच्या संरक्षण भिंती, सगळ्या गावाला संरक्षण तोटच मारून टाकलं, म्हणजे पुढे माझे लोक पाहिले शत्रुंनी काय तर संरक्षण भिंती पाहायसारख्या, चला सगळ्या गावाच्या बाजूने ज्या गावात मी त्यावेळी येतो लोक प्रतिभाव आमचं तर कॉपी वाहून जाईल, पूर आलं तर काही होईल, आमचं काही खरं नाही, अख्ख्या गावाला संरक्षण भिंती आपण मानल्या, काय नाही केलं आपण या गावामध्ये, सगळ्याच गोष्टी आपण या ठिकाणी करतोय, मंगल करायला केलं वेगळ्या समाजाचे, अजून काय राहिले ते या दोन चार सामान्यामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय, लग्न करायची व्यवस्था केली, आता मी कोविड छत्रून प्रस्ताव मागितला, आता आपली नगरपालिका झाली आहे, आता आपल्याला फंडाच्या बाबतीमध्ये काळजी नाही, जामनेरला तुम्ही बघताय जामनेरचा विकास आपण कसा करतोय, मी ठरवलंय की जामनेर शहर हे जामनेर नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये एक नंबरची नगरपालिका असली पाहिजे, जामनेर शहर हे नंबर एक सुंदर शहर असलं पाहिजे, नगरपालिका किती आहे निधीची कमतरता नाही, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की लगेच सही करतात, जवळपास आज 350-400 कोटी रुपयाचे कामं आज जामनेरमध्ये सुरू आहे, पुन्हा 60 कोटी रुपये मंजूर करून घेतले, पुन्हा 60 कोटी रुपयाचे कामांना सगळा चेहरा मोरा जामनेरचा बदललेला आहे, अजून एक प्रश्न बघा तुमचा विश्वास बसणार नाही असं जामनेर आपण बनवतोय, आणि तीच संकल्पना तीच कल्पना माझी शेतकरीच्या बाबतीतही आहे, संपूर्ण बहुमत तुम्ही द्या, मी सांगतो तुम्हाला 18 लोक निवडून द्या, लोक जामनेर नाही जामनेर नंतर पोहोचेल शेतोडी कसं झालंय म्हणून शेतोडी बघायला लोक या ठिकाणी येते, मग तुमच्या गावातले रस्ते घ्या, गटारी घ्या, व्यायामशाळा घ्या, तुम्ही उपस्थित घ्या, तुम्ही गार्डन घ्या, मंगल कार्यालय घ्या, तुम्हाला जे जे लागेल ते सर्व कुठेची जबाबदारी माझी आहे, तुमचा लोकप्रिय म्हणून आपली आहे, मुख्यमंत्र्यांना मी शब्द टाकेल, मी तुम्हाला आधी सांगायला मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला मी किती निधी देणार आहोत, जळगावच्या बाबतीत मी लोकांना आधी सांगितलं जळगावचा निकाल काही सदस्य असं लागला नाही, आज सुरेंद्राला जो 40-50 वर्ष झालं त्याचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं, मागच्या वेळेला आपले 12 लोक होते निवडून आलेले, आतापर्यंत आपण अनेक वेळेला प्रयत्न केले 12 तारखेवर गटच नव्हतं, पण मी लोकांना शब्द दिला फक्त माझ्या विश्वास ठेवा, मी जाते काय ठीक आहे पण माझ्या विश्वास ठेवा, मी मंत्री आहे, एक संधी मला द्या, 5 वर्ष मला नको आहे, एकच वर्ष द्या, या एका वर्षामध्ये 200 कोटी रुपये आणतो तुमच्या जळगाव शहरातला सगळ्यात सगळा कॅपर तुम्हाला मी करून जातो, एकाच वर्ष मागितलं नाहीतरी म्हणून तुमच्याकडे खड्डे बुजवायला सुद्धा माती नाही आहे, रेती नाही आहे, गटारी बांधायला तुमच्याकडे 2-5 लाख रुपये नाही आहे, आखी महापालिका कर्जामध्ये बुडालेली आहे, 700 कोटी रुपये कर्ज आहे घरकुलांचं, तुमच्याकडे काही नाही, पगाराला पैसे नाही, किरायला पैसे नाही, कामगारांना द्यायला पैसे नाही, फक्त एक वर्ष तुम्ही मला द्या, एक वर्षाने विधानसभेची निवडणूक लागणार आहे, त्या निवडणुकीपर्यंत मी या जळगाव शहराचा कायपर्यंत करून दाखवलं नाही, तर म्हटले राजूबाबा घोड्याचे आमदार बसले त्यांना मतदान करू नका, एवढ्या धाडसानं मी त्यांना सांगितलं, आणि मित्रांनो खरं जळगावकरांचं अभिनंदन करणं थोडं कमीच आहे, आभार मानणं थोडं कमीच आहे, जळगावकरांनी या शब्दावर विश्वास ठेवला, माझ्या शब्दावर विश्वास ठेवला, आणि भारतीय जनता पक्षाचे 57 लोक त्या ठिकाणी 80% मतं रेकॉर्ड असेल आजपर्यंत 70 वर्ष 80% मतं एकट्या भारतीय जनता